जाईन तुम्हाला, संप्रदायामध्ये अनेक बुद्धिवान माणसं होऊन गेली. काही काही लोकांची बुद्धी कापरासारखी असते. मग या भारत देशामध्ये दोन फार बुद्धिमान माणसं होऊन गेले, दोन फार बुद्धिमान माणसं होऊन गेले. एकाचं नाव आहे बिरबल आणि एकाचं नाव आहे कालिदास. अत्यंत चतुर बुद्धीची माणसं होती महाराज. यांना प्रतिउत्पन्न मती असं म्हणलं गेलं. प्रतिउत्पन्न मती म्हणजे काय? प्रति म्हणजे दुसरा, उत्पन्न म्हणजे निर्माण, आणि मती म्हणजे बुद्धी. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या बुद्धीनुसार निर्माण करून विचारणाऱ्या प्रश्नाच्या तोंड बंद करायचं म्हणजे प्रतिउत्पन्न मती. सगळ्यात महत्वाचा बुद्धिमान माणूस होता त्याचं नाव होतं बिरबल. किती किती बुद्धिमान होता सांगतो तुम्हाला, ऐका. काय झालं बघा, बादशहाच्या दरबारामध्ये अष्टप्रधान मंडळाची सभा भरली, आणि अष्टप्रधान मंडळाची सभा भरल्यावर बिरबलाला बादशहानं बोलावलं. बिरबल येऊन त्या सभेमध्ये हजर झाला. बादशहानं बिरबलाला सांगितलं, बिरबल तुला कशासाठी बोलावलंय माहितीये का? अरे बिरबल, रात्री मला एक स्वप्न पडलं. बिरबल म्हणतो, जी महाराज, काय आलं स्वप्नात? बादशहानं सांगायला सुरू केलं, अरे बिरबल, स्वप्न असं पडलं, आपण दोघं शिकारीला चाललो, आणि शिकारीला जात असताना आपल्या दोघांच्या गप्पा रंगल्या. गप्पा रंगल्या, एवढ्या गप्पा रंगल्या की त्या रस्त्यामध्ये दोन खड्डे आले. लक्षात नाही आलं आपल्या गप्पाच्या नादामध्ये आपण दोन्ही दोन खड्ड्यात पडलो. पण ऐक ना बिरबल, तू ज्या खड्ड्यामध्ये पडला होता ना, तो खड्डा घाणेनं भरलेला होता, आणि मी ज्या खड्ड्यामध्ये पडलो होतो ना, तो खड्डा मदानं भरलेला होता. बिरबल म्हणला, काय योग योग आहे बाबा. अहो साहेब, मला सुद्धा हेच स्वप्न पडलं रात्री. आपण दोघं जण चाललो होतो रस्त्यानं गप्पा मारत. काय बुद्धिवान होता बिरबल, ऐका. आपण दोघं असंच रस्त्यानं गप्पा मारत चाललो होतो, पण गप्पा मारत जात असताना एवढे गप्पा मध्ये आपण मग्न झालो, समोर दोन खड्डे आले, लक्षात नाही आलं आपल्या दोघही आपण खड्ड्यात पडलो. तुम्ही ज्या खड्ड्यात पडला तो खड्डा मदानं भरलेला होता, मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा घाणेनं भरलेला होता. पण एक सांगू राजेसाहेब, तुमचं स्वप्न खड्ड्यातच राहिलं, माझं स्वप्न खड्ड्याच्या बाहेर आलं. खड्ड्याच्या बाहेर आल्याच्या नंतर राजेसाहेब तुम्ही मला चाटत होता आणि मी तुम्हाला चाटत होतो. ऐका पोरांनो, एक सांगू, आपण कोणत्या खड्ड्यात पडलो हे महत्वाचं नाही, आपण विचार कोणते चाटतो हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि याही पेक्षा एक बुद्धिमान माणूस होता, त्याचं नाव होतं कालिदास. कालिदास तर एवढा बुद्धिमान होता, माझी भाषा कळते ना तुम्हाला सगळ्यांना? मान हलवा बरं जरा फ्रेश, कॅशेट बदलायची. हा, मान हलवा फ्रेश जरा. हा जरा, नाही तर भाषेत बी लय फरक आहे महाराज. लय वेगवेगळ्या गावात वेगवेगळे नियम, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे नियम. आता सगळीकडेच नियम चांगले महाराज, वेगवेगळे नियम आहेत. आता त्या सासवडचं कीर्तन केलो आणि जेजुरीला दर्शनाला गेलो महाराज. सासवडचं कीर्तन केलं आणि जेजुरीला दर्शनाला गेलो. त्या जेजुरीला पायऱ्यांवर दर्शन करून बसलो महाराज. आता त्या पायऱ्यांवर बसल्यावर तिथं एक नियम आहे, नवीन जोडपं लग्न करून गेलं खंडोबाला की बायको खांद्यावर घेऊन त्याला पाच पायऱ्या चढावं लागतं. मी त्या पायऱ्यावर बसलेलो होतो, पण पायऱ्यावर बसलेलो असताना मी सगळी गंमत बघत होतो, पण त्या उड्या जोडप्यात मला तिथं एक जोडपं दिसलं 35-55 म्हणजे गडी 35 किलो न बाई. मी मनातली मनात म्हणलं, ह्या रामाला काही हे धनुष्य उचलत नाही गाड्या. आणि तसलं जोडपं बघितलं की 4-5 पोरं पळत येतात, आणि 4-5 पोरं लगेच पळत आले त्याच्यापासून. त्याला म्हणलं, हे बघ, बायको खांद्यावर घ्यावं लागल ना तर 500 रुपये फाईन फाडावं लागल. ते 35 किलोचं तर कमराला हात लावूनच खाली बसलं. आता 500 रुपये फाईन फाडायचं तर पाकिट गाडीत राहिलं होतं. जवळजवळ तास दीड तास गेला माझा तिथं. तसले प्रकरण असल्यावर आपण 2-2 तास बसत असतो. ते पोरं म्हणायचे, बायको खांद्यावर घे नाही तर 500 रुपये फाईन फाड. तो म्हणला, पैसे नाही तो माझ्याकडं, मग बायको खांद्यावर घे. अहो बघता काय माझ्याकडं, ते 35 किलोचं पोरग खाली वाकलं महाराज. हे 55 किलोचं घटुडं त्याच्या अंगावर बसलं महाराज. माझ्या काळजाच्या ठोक्यात नुसते धडा धडा धडा. मी मनातली मनात म्हणलं, काय होतास तू, काय झालास तू, अरे वेडे असा कसा वाया गेलास तू, एकेकाळचा भगतसिंग सुखदेव तू, काय तुझी दयनीय अवस्था झाली. म्हणून त्याच्याकडे बघत बसलो महाराज.
पण कुठून ताकत आली काय माहिती, तसला बोजा घेऊन उठलं राव ते. तीन पायऱ्या चढलं महाराज, चौथी पायरी जरा लांब होती. असा पाय टाकायला गेला आणि टर्र दिसरणी आवाज झाला, पॅन्ट फाटली, दुसरं काय नाही झालं. ऐका, आणि चौथ्या पायरीला वरूनच जगदंबा खाली ठेवून दिली त्याने. तिचा खुबा मोडला आणि तो पोट धरून उभा राहिला. मी जवळ गेलो आणि पाठीवर हात फिरिला, म्हणलं राजा काय झालं रे, म्हणला हिला उचलल्यापासून आताड्याच गायब झाल्या महाराज. दिसाना नियम वेगवेगळे असतात. हे बघा, मी तुम्हाला अवघड कीर्तन सांगणार नाही. मी तर तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन गौतमन कानादनन आभिर्वसन निक्षेपन आवरणन मोक्षण अपरोक्षण आसन परोक्षण आसन अनंत व्याप्ती असल्या भानगडीतच पाडणार. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असल्यावर अवघडात शिरायची काय गरज आहे महाराज. एक आमचा मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. एक दिवशी त्याला मी म्हणलं राजा कीर्तनाला का नाही रे आला, तो म्हणला महाराज मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सचित्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं बोंबल्या पंक्चर म्हणणं. पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाणाने सचित्र काय करायची गरज आहे. सोप्या पद्धतीत कळत असेल तर अवघड बोलायचं नाही. चला, बुद्धिमान माणूस होता कालिदास. किती बुद्धिमान होता, बिरबलापेक्षा बुद्धिमान. त्याच्या नगरीतली माणसं एवढी बुद्धिमान होती. काय झालं सांगतो तुम्हाला, ऐका. एकदा एक पांतस्थ त्याच्या नगरीमधून चालला होता विश्राम. आणि पांतस्थ नगरीमधून चालत असताना ज्या रस्त्यानं तो पांतस्थ चालत होता त्या रस्त्याच्या उजव्या बाजूला दोन मजल्याची इमारत होती. त्या इमारतीवर एक सुंदर स्त्री सकाळी आंघोळ करून आपले केस वाळवत होती. ह्या पांतस्थाची नजर त्या स्त्रीवर पडली आणि तिच्या सुंदर स्वरूपाला तो मोहित झाला, पाहू लागला तिच्याकडं. तिच्या लक्षात आलं महाराज हा माझ्याकडं पाहतोय. तिनं राशीचक्रामध्ये त्याला प्रश्न विचारला. किती बुद्धिमान, राशीचक्रामध्ये प्रश्न विचारला. ती काय म्हणली माहितीये, अरे ए दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस पण मी पाचाची सहावी असल्यामुळं अकरावं जरी डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझी कधीच होणार नाही. याला म्हणायचं राशीचक्र. राशी किती आहेत आपल्या, 12. कोणकोणत्या मी सांगतो तुम्ही मोजा. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन, ह्या 12 राशी आहेत. ती काय म्हणती, अरे ए दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस. दुसरी राश कोणती, वृषभ. वृषभ म्हणजे बैल. तिसरी राश कोणती, मिथुन. मिथुन म्हणजे विषयक सुख. ती म्हणते अरे ए बैला, तुझ्या विषयक सुखाची अपेक्षा करतोस. पाचवी राश कोणती, कन्या. सहावी पाचवी राश सिंह. सहावी राश कन्या. ती म्हणते मी पाचाची सहावी असल्यामुळं, मी सिंहाची मुलगी असल्यामुळं. अकरावी राश आहे कुंभ. कुंभ म्हणजे घडा. घडा डोक्यावर घेऊन जरी माझ्या घरी पाणी भरलंस तरी मी तुझी कधीच होणार नाही. याला म्हणायचं राशीचक्र. याला म्हणायचं राशीचे. एवढे बुद्धिमान लोक होते. चला, महत्वाचे कापराच्या बुद्धीचे लोक असतात महाराज. काय काय कापराच्या बुद्धीचे म्हणजे कळत सांगू का तुम्हाला, सांगतो तुम्हाला, ऐका. काय झालं बघा, एका मित्राच्या घरी गेलो आणि मित्राच्या घरी गेल्यावर त्याची बाई पोतऱ्यानं ते खोली पुसत होती. आता माझा पाय उंबऱ्याच्या आतमध्ये पडला आणि त्या ओल्या फरशीवर पडला. अहो पाहता काय, तिनं मला पोतारा फेकून मारला राव. पांढरे शुभ्र कपडे घातले होते. जसा पोतारा फेकून तिने माझ्या अंगावर मारला तसे माझे कपडे भरले. मी माझ्या मित्राला फोन केला. कापराची बुद्धी बरं का, कोणाकोणाला कापराची बुद्धी ही तर या बावीमध्ये ते मला कळणार आहे या विनोदाहून. लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात आलं तर थोडं लक्ष देऊन ऐका. तिनं पोतारा फेकून मला मारला. ऐका, मी माझ्या मित्राला फोन केला. ए राजा, अरे काय तुझ्या घरी गेलो तर माझा पाय ओल्या फरशीवर पडला तर तुझ्या बायकोनं मला पोतारा फेकून मारला. तुझ्या सहनशीलतेची कीव येते दादा मला, म्हणून त्याला फोन केला. तो म्हणला महाराज आणि तुम्हाला, हो मला, अहो तुम्हाला असं होऊ शकत नाही म्हणे. थांबा म्हणे, आता गाव घरी जातो 10 मिनिटात. खटिया खडी करतो म्हणे तिची. आता पाहतो तिच्याकडे जाऊन. फोन ठेवा तुम्ही. मी फोन ठेवला. पुन्हा 10 मिनिटानं फोन केला. ए अरे पोहोचला का नाही घरी. अहो थांबा म्हणे महाराज, आत्ता घरी जातो, 5 मिनिटात जातो. फोन ठेवा महाराज तुम्ही, पाहतो तिच्याकडं. पुन्हा 10 मिनिटानं फोन केला. अरे म्हणला पोहोचला का, एवढा वेळ नाही लागत तुझ्या घरी जायला. तो म्हणला महाराज पोहोचलोय वो घरी. मी म्हणलं मग रे, घरातच जायचंय महाराज. मग रे, फरशी ओली ओ महाराज.
कापराची बुद्धी इथं आहे वर्गाला ऐका महत्वाची आहे. या वारकरी संप्रदाय महाराज हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिलाय. नामदेवराय म्हणतात की या नरदेहानं आपण त्या देवाची भक्ती केली पाहिजे, हा समर्पण केलं पाहिजे. हा देव दिला देह भजना तोया झाला फाटा बाली केला तोया झाला. नाही तर आमच्या मुंबई परिसरामध्ये आम्ही जर सांगायला गेलो ना पोरांना, अरे पोरांनो हा सुंदर नरदेह मिळालाय आपल्याला, कधीतरी कीर्तनामध्ये आलं पाहिजे, कधीतरी टाळ हातात घेतला पाहिजे, कधीतरी पखवाज वाजवला पाहिजे. आमचे पोरं काय म्हणतात माहितीये, महाराज टाळ वाजून तुम्हाला देव भेटला का? पखवाज वाजून कुठं देव भेटतो का? विना वाजून कुठं देव भेटतो का? आणि खरंय महाराज, सगळ्यांची माफी मागून बोलू, सगळ्यांची माफी मागून बोलतो. दादा तुम्ही कितीही टाळ वाजवा, पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विना वाजवा, पण विना वाजवून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवा, पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील, मला म्हणतील का हो महाराज टाळ वाजून देव भेटत नाही, विना वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघा असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही हे तुम्ही ध्यानात घ्या. अरे तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही हा तर पार्ट नंबर 2 आहे, तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही हा पार्ट नंबर 1 आहे, तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पखवाज विना वाजून आपल्याला देव भेटत नाही, मग कशासाठी हा अट्टहास करायचा, कशासाठी मंडप, कशासाठी भरत महाराजालाच बोलवायचं, कशासाठी संजू महाराजाला बोलवायचं, कशासाठी टाळकरे, कशासाठी हातोडी गट्टा कणिक, कशासाठी हा अट्टहास.